नाही आता चर्चा करणाऱ्याला काही कुणाच्या कोणी आपण चर्चेला थांबवू शकत नाही, पण निश्चितच मी रासपच्या चिन्हावर निवडून आलेलो आहे. मी रासपचा आमदार आहे आणि रासपचा आमदारही नेहमी लोकांनी काही लोकांच्या मनामध्ये असतं किंवा काहीतरी रंगवावं आणि आपल्याला काहीतरी आपली स्वतःची काहीतरी पोळी भाजून घ्यावं असं काहीतरी लोकांना वाटत असेल, पण आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कसल्याही प्रकारचा वाद नाही. आम्ही दोघं एकत्र आहोत. रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे आहेत. आज तुम्हाला सर्वप्रथम रासपच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आपण धन्यवाद देतो आपल्याला मी आणि आज आमचा 20वा वर्धापन दिन आम्ही खूप थाटामाटात साजरा केला आणि राज्यातूनच नाही तर आपल्या कमीत कमी 4-5 राज्यातून काही आमचे कार्यकर्ते आले होते आणि खूप चांगला हा कार्यक्रम आम्ही केला आणि सर्व कार्यकर्त्यांना वगैरे त्या निमित्ताने मी शुभेच्छा देतो. अनेक दिवसापासून तुमच्याबद्दल अशा चर्चा सुरू होत्या की तुम्ही भाजपच्या वाटेवर आहात, भाजपच्या चिन्हावर पुढची निवडणूक लढवाल अशा चर्चा होत्या. मात्र आज तुम्ही भाषणात जे बोललात की मी कायमस्वरूपी महादेव जानकरांच्या सोबत राहणार आहोत, अशी सांगण्याची वेळ का आली नेमकी? नाही आता चर्चा करणाऱ्याला काही कुणाच्या कोणी आपण चर्चेला थांबवू शकत नाही, पण निश्चितच मी रासपच्या चिन्हावर निवडून आलेलो आहे. मी रासपचा आमदार आहे आणि रासपचा आमदारही नेहमी क्लिअर केलं, बाकी दुसरं म्हणजे काय करायची गरज नव्हती. महादेव जानकर आणि तुमच्यामध्ये काहीतरी वाद आहे अशा चर्चा रंगल्या की रंगवल्या गेल्या नेमक्या? त्या रंगवल्या गेल्या काही लोकांनी. काही लोकांच्या मनामध्ये असतं किंवा काहीतरी रंगवावं आणि आपल्याला काहीतरी आपली स्वतःची काहीतरी पोळी भाजून घ्यावं असं काहीतरी लोकांना वाटत असेल, पण आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कसल्याही प्रकारचा वाद नाही. आम्ही दोघं एकत्र आहोत आणि एकत्र राहू. भाजपकडून तुम्हाला काही अशी ऑफर आली का की तुम्ही कमळाच्या चिन्हावर गंगाखेड मतदारसंघात लढले पाहिजे? नाही, अशी काही मला ऑफर नाही आलेली. गंगाखेड मतदारसंघासाठी आगामी ज्या निवडणुका आहेत त्यासाठी तुमची कशी तयारी नेमकी? हो, मी माझी तयारी करतो. मी माझ्या मतदारसंघामध्ये मी तयारी करतो. अनेकदा बोललं जातं की महादेव जानकर साहेब माढा, परभणी, मिर्झापूर आणि बारामतीमधून तयारी करतायत, मात्र परभणी हा मतदारसंघावर त्यांचा फार जास्त जोर दिसतोय. खरंच रासपची ताकद परभणीमध्ये किती आहे? हो, आमच्या नेत्यांनी जे ठरवलं तिथं लढायचं तर आम्ही निश्चितच त्यांना निवडण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. तर हे होते गंगाखेडचे आमदार रत्नाकर गोटे साहेब की ज्यांनी सांगितलं की मी कालही रासपसोबत होतो, आजही रासपसोबत होते आणि भविष्यातही रासपसोबत होतो. काही लोकांनी आमच्यामध्ये वाद रंगवायचा प्रयत्न केला मात्र तो वाद काही होऊ शकला नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी आपल्याशी व्यक्त केलेली आहे. विष्णू साने प्लेट्सचा मराठी, पुणे.